नमस्कार, योगिताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणारे पनीर मटारची भाजी। हॉटेलसारखी पनीर मटार आपण घरीच कशी बनवू शकतो साध्या आणि सोप्या पद्धतीने, तर ती दाखवायचा प्रयत्न केला आहे। तर काजू घेतलेत मी इथे 10 ते 15 काजू घेतलेत, अख्खे गरम मसाले घेतलेत, एक काळी मिरी घेतली, 4 काळे मिरी घेतलेत, 3-4 लवंगा घेतल्यात, 2 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 10-12, त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक बारीकसा, कांदे घेतलेत 2 मोठे कांदे चिरून घेतलेत लेंथवाईज, टॉमॅटो पण रफली चॉप करून घेतलेत, 2 टॉमॅटो 2 कांदे असं प्रमाण आहे, 1/2 किलो मटारचे दाणे आहेत आणि 200 ग्रॅम पनीरचे क्यूब आहेत। तर सर्वात अगोदर कढईमध्ये मी आपण पेस्ट जी बनवणार आहोत म्हणजे प्युरी बनवणार आहोत ग्रेव्हीसाठी, तर त्याच्यासाठी तयारी करून घेते। तर थोड्याशा तेलावरती हे सगळे आपण जे प्युरीसाठी घेतले ते सगळं एकत्र करून टाकायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं त्याला वाफ द्यायची आहे थोडंसं मऊ होईपर्यंत। तर अशा प्रकारे बघा, तर सगळं एकत्र करून 5 मिनटं मी झाकून ठेवणार आहे। थोडंसं मऊ झालं की ते थंड करून मग त्याची आपण प्युरी करून घेऊया। तर तोपर्यंत पनीरला आपण मॅरिनेशन करून घेऊ। तर पनीरचे क्यूब जे आहेत तर ते मी एकत्र शिजत नाही घालणार आहे मटारबरोबर, कारण जर ते मटारबरोबर एकत्र शिजायला टाकले पनीर तर त्याला एक असा चिवटपणा येतो आणि रबरासारखे होतात। जर ते मऊच राहण्यासाठी आपण त्यांना सेपरेट शॅलो फ्राय करून घेऊया। तर सर्वात अगोदर आपण त्याला चोळून घेऊ एक लाल मिरची पावडर, थोडीशी लाल मिरची काश्मीरी लाल मिरची, थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे मी 1/2 चमचा आणि थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे जेणेकरून पनीरला पण एक टेस्ट येईल, पनीरची चव थोडी चांगली लागण्यासाठी। तर बघा याच्यामध्ये घातले मी लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, हळद आणि थोडीशी कसुरी मेथी। तर हे सगळं आपण पनीरला चोळून ठेवणार आहोत, जोपर्यंत आपली भाजी शिजते तोपर्यंत याला मस्तपैकी चोळून त्याचा स्वाद असा पूर्ण त्याच्यामध्ये मुरेल। तर थोडंसं 1.5 चमचा याच्यामध्ये दही घातलं तरीही चालतं। आणि पनीर आता मी 20 ते 25 मिनिट बाजूला चोळून ठेवलेलं, पनीरला सगळं मॅरिनेशन करून झालंय। तर आता मी काय केलंय, तव्यावरती थोडंसं तेल घेतलंय आणि त्याच्यावरती आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत पनीरचे क्यूब। पनीरचे क्यूब जास्त वेळ शिजवायचे नाही आहेत, कारण जर जास्त शिजले तर ते चिवट होतील रबरासारखे, म्हणून 1-5 मिनिटात फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचे। आणि ग्रेव्ही आपली तोपर्यंत थंड होईल, तर ग्रेव्हीची म्हणजे जे कांदा टॉमॅटो वगैरे जे आपण घेतलंय तर ते गरम आहे, तर ते थंड होईल आणि ते थंड झालं की आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे शॅलो फ्राय करून घेतले सगळे पनीरचे क्यूब। तर बघा अशा प्रकारे हे मऊ होईपर्यंत आपण त्याला छानपैकी शिजवलं आहे, 1-5 मिनटामध्ये ते चांगलं मऊ होतं आणि थंड झालं आहे। आता थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेत काजू आणि सगळी ती आता सगळ्याची प्युरी करून घेणार आहोत एकत्र। तर कढई चांगली तापली आहे आणि त्याच्यामध्ये मी घातलं आहे 2 टेबलस्पून तेल। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी जास्त, पण जास्त तेलकट होऊ नये म्हणून मी 2 टेबलस्पून तेल घातलं आहे, 1 मोठा चमचा भरून बटर घातलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ही आपण करून घेतलेली प्युरी त्याच्यामध्ये टाकली आहे। आता ही प्युरी आपण 5 ते 10 मिनटं चांगली शिजवून घ्यायची तेलावरती।
आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा, त्याच्यानंतर टाकली आहे धणा पावडर एक चमचा आणि किचन किंग मसाला टाकला आहे मी दोन चमचे, हळद टाकली आहे अर्धा चमचा आणि हे सगळं आता मस्तपैकी मिक्स करून त्याला मस्त त्या प्युरीला शिजवून द्यायचं आहे, कारण ग्रेव्ही चांगली शिजली तरच भाजीला टेस्ट येते, पूर्ण त्याला पाणी सॉरी तेल सुटेपर्यंत चांगली मस्त परतून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती झाकण घालायचं आहे, एक 5 ते 10 मिनिट झाकून ठेवायची आहे। आणि ही भाजी तुम्ही अशा प्रकारे करून बघितलीत ना तर तुम्हाला सेम हॉटेलमध्ये मिळते तसा पनीर सॉरी ग्रीन पीज मसाला जो मिळतो, जर आपण याच्यामध्ये पनीर नाही टाकलं तर ग्रीन पीज मसाला होईल आणि पनीर टाकलं तर पनीर मटर होईल। तर बघा मस्त, तर त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि याच्यामध्ये हातावरती चोळून मी घातली आहे कसुरी मेथी एक चमचा मोठा, आणि आता मटार शिजेपर्यंत ग्रेव्हीमध्ये आपण त्याला झाकून ठेवणार आहोत आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे तर त्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण टाका। तर इथे मी 1 कप पाणी घातलंय कारण ग्रेव्ही आणि मटार शिजण्यासाठी तेवढं पाणी आपल्याला लागेल, तर त्याच्यावरती आता झाकण घातलंय आणि 1-10 मिनिटानंतर मी बघितलंय मटार मस्त मऊ शिजली आहे आणि आता त्याच्यानंतर आपण टाकणार त्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून, त्याच्यानंतर आपण शॅलो फ्राय करून टाकलेले पनीरचे क्यूब करून घेतलेले पनीरचे क्यूब आणि पनीरचे क्यूब घातल्यानंतर परत 5 मिनिट झाकून ठेवायचे म्हणजे पनीरमध्ये हा मसाला मस्तपैकी उतरेल आणि त्याची टेस्ट वाढेल चांगली। तर यासाठी आपण त्याच्यामध्ये आता पनीर टाकल्यानंतर 1-5-10 मिनटं मी परत त्याला चांगलं शिजवून देणार आहे म्हणजे एक वाफ करून घ्यायची आहे त्याला आणि त्यानंतर आता माझी भाजी शिजत आली आहे, मी झाकून ठेवलेली 1-5 मिनटं, तर त्यानंतर आता परत एक गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आणि जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये क्रीम टाका, ह्या भाजीमध्ये क्रीम नाही टाकली फ्रेश क्रीम तरी पण चालते पण एक चांगलं दिसण्यासाठी म्हणून त्याच्यावरती क्रीम टाका, कारण सर्वात अगोदर आपण डोळ्यांनी खातो म्हणून दिसायला पण चांगलं दिसलं पाहिजे कोणताही पदार्थ। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा आणि जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी योगिताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।